ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून कोरोना व्हायरसची स्थिती काय ते आपण आज बघणार आहोत. बरं, सर्वात प्रथम आपण कोरोना विषाणू बद्दल जाणून घेऊया. साधारणपणे 400-500 मायक्रो असल्यामुळं त्याचं साध्या मास्कने सुद्धा संरक्षण होऊ शकतं. यासाठी फार खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही. या विषाणूचं वजन जास्ती असल्यामुळं तो हवेमध्ये तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हा हवेतून होत नाही, जमिनीवरनं होतो. कपड्यांवर पडलेला विषाणू साधारणपणे 9 तास राहतो. केवळ स्वच्छ कपडे धुवून उन्हात वाळवले तर तो कोरोनाचा विषाणू मरतो. हातावर जर तुमचा विषाणू असेल तर तो 10 मिनिटं जगतो. स्वच्छ साबणाने हात धुणं किंवा हँड सॅनिटायझर जर तुम्ही वापरला तर त्यासाठी सुद्धा त्याचा प्रतिबंध होऊ शकतं. थंड अन्न असेल, आईस्क्रीम असेल, मांस असेल तर या गोष्टी शक्यतो या कालावधीमध्ये आपल्याला टाळायला हव्यात. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्या तर विषाणू घशातच मारला जातो, फुफ्फुसात त्याचा संसर्ग होत नाही असंही माहिती कळतीये. याचबरोबर 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशामध्ये कोरोनाचा विषाणू हा जगू शकत नाही. त्यामुळे काळजी करू नका, आता लवकरच ऊन पडतंय, होळी झाल्यानंतर आपल्याकडे ऊन कडक होईल आणि मग अर्थातच कोरोनाचा वावर कमी होणार आहे. भारतीय जीवनशैलीचा वापर आपण जर केला तर त्याचा सुद्धा या कोरोनाला विरोध करायला मदत होईल. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोज सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम यासारखे व्यायामाचे प्रकार निश्चित करायला हवेत. महत्वाचं म्हणजे तंबाखू, गुटखा वगैरे खाणे, इथे तिथे थुंकणे या सगळ्या गोष्टी बंद करणं गरजेचं आहे, ज्यामुळे या व्हायरसचा प्रसार प्रसार होतो. अशा गोष्टी या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत, चांगल्या सवयी अर्थातच लावून घेतलेल्या पाहिजेत. आपली एकंदरीत जीवनशैली बघितली तर ती तशी रोगप्रतिकार शक्ती आपल्या सर्वांची चांगली आहे, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. शाकाहार हा उत्तम आहार या कालावधीमध्ये शास्त्रकारांनी किंवा तुमच्या सायंटिस्टनी किंवा ह्या डॉक्टर मंडळींनी सांगितलंय. आवश्यक तेवढं पाणी पिऊन शरीर जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवायला सांगितलंय. लघवी जेवढी साफ होईल तेवढी उत्तम राहील. घशामध्ये कफ तुमच्या राहणार नाही यासाठी गरम पाणी तुम्हाला प्यायला पाहिजे, इत्यादी सदैव तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. मात्र कोरोनाच्या बाबतीत काही गैरसमज फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरून विनाकारण घाबरून जाणारी मंडळी असतात. म्हणजे 12 राशींमध्ये सगळ्याच राशी मित्र नसतात, पण कन्या राशींची मंडळी या गोष्टीचा जास्ती ताण घेऊ शकतात. किंवा काही राशी अशा आहेत की ज्या मीन रास असेल किंवा कन्या रास आहे, या मंडळींना उगाचच या गोष्टीची खूप जास्त टेन्शन येतात आणि ते घाबरून जातात. आणि म्हणून लक्षात घ्या की कोणी कोणत्याही राशींच्या मंडळींनी घाबरून जायची काही गरज नाही. महागडे मार्क्स घेणं किंवा घुसमट करून घेणं या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये वगैरे अशा ठिकाणी शक्यतो जाणं तुम्ही टाका आणि म्हणजे टाळा. आणि सकाळी संध्याकाळी कोवळ्या उन्हामध्ये तुम्हाला फिरायला हवं, सूर्याचा प्रकाश तुम्हाला अंगावर घ्यायला हवा, एसी खाली बसणं, फॅन खाली बसून राहणं हे टाळायला हवं. आता ज्योतिषशास्त्रानुसार या कोरोनाचा वावर का वाढला आहे त्याचं कारण असं की वर्षकुंडलीनुसार केंद्रस्थानामध्ये लग्नी पापग्रहांची गर्दी जमा झाली आहे. तर षष्ठामध्ये बुध असल्यामुळं एप्रिल मे पर्यंत संसर्गजन्य शक्यता आहे वाढण्याचे आजार. ह्युमिड, डस्टी, मॉइश्चराइज जिथं वातावरण असेल समुद्राच्या जवळ या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जिथं हीट जास्त असेल, ऊन असेल, अशा वेळेस याचा प्रसार कमी होणार आहे. उत्तर भारतानंतर पश्चिम आणि दक्षिण भारत, थोडा राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र यामध्येही आपल्याला काही केसेस ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला मिळतील. 11 ते 15 मार्च या कालावधीमध्ये एखाद्या स्त्रीच्या नावाची जी संस्था असेल ती याच्यामध्ये पुढाकार घेईल आणि सर्व प्रकारच्या त्रासातून म्हणजे कोरोनाच्या आजारापासूनची जी सुटका आहे ती साधारणपणे एप्रिल मे नंतर होईल. एप्रिल मे नंतर साधारणपणे याच्या लसी सुद्धा उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास भारतातील मंडळींनी जेवढी जमेल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या आहार विहारांवरती नियंत्रण ठेवलं तर एकंदरीत ग्रहस्थिती बघितली तर संपूर्ण भारतामध्ये काही फार हाहाकार माजेल अशा प्रकारची स्थिती नाही. त्यामुळे मानसिक घाबरून जाऊ नका, कारण आपण पाहतो की लोक छोट्याच्या गोष्टीचा फार मोठा बाऊ करतात. काळजी तर घेतलीच पाहिजे, त्याबद्दल काही वाद नाही, पण इतकंही नको की मध्यंतरी जेव्हा स्वाईन फ्लू सारखा आजार आला होता किंवा काय, तेव्हा मीडियामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बातम्या पसरल्या होत्या की तसा एवढा धोका नसताना सुद्धा रस्ते ओस पडले होते. आणि त्यातल्या त्यात कोरोना हा तर मात्र त्रासदायक विषाणू आहे आणि तो जर का अशा पद्धतीने म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं आहे ते कोरोनापेक्षाही अफवांचं खूप मोठं दुखणं आहे. नॉर्मल एखाद्याला शिंक आली तरी सगळेजण पळत सुटतील किंवा स्वतःच्या मनाला खात बसतील की मला कोरोना झालाय का वगैरे. तर काळजी करू नका, होळी आपली आता आलेली आहे. होळी झाल्यानंतर वातावरणामध्ये उष्णता वाढणार आहे आणि आपल्याकडे तापमान एवढं वाढलेलं आहे 38-40 पर्यंत जातं आणि अशा वातावरणामध्ये निश्चितच कोरोनाचा व्हायरस राहणार नाही.
त्यामुळे होळीपर्यंत आपल्याला थोडासा मानसिक त्रास याचा होऊ शकतो, पण त्यानंतर मात्र ग्रहस्थितीनुसार कोरोनाचा कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. काळजी करू नका, आनंदी राहा, निरोगी राहा, चांगले विचार ठेवा, सतत सकारात्मक राहा, भारतीय जीवन पद्धतीचा अंमल आपल्यावरती ठेवा. तुम्ही बघितलं असेल की एका परदेशातल्या नेत्यांनी पण सांगितलं की एकमेकांना हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडा, कुणाला हस्तांदोलन करू नका इत्यादी अशा गोष्टी सगळीकडनं आता चर्चेतनं बाहेर येत आहेत. तुम्हाला ही क्लिप कशी वाटली, ह्या क्लिपचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा आणि आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत आपण सर्वांना आनंद पिंपळकरचा जय साईराम.